मी एकनाथ ढाकणे, राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना। नमस्कार। आज महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आणि जगामध्ये कोरोनाचं महामारी संकट कधी न भूतो असं भविष्यात आलेलं आहे आणि या संकटाचा सामना करण्यासाठी माननीय पंतप्रधानापासून तर शेवटचा घटकापर्यंत म्हणजे सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, आपापल्यापर्यंत आहे त्या स्थितीमध्ये कार्यरत आहे आणि आपण याचा सर्वजण मुकाबला करत आहोत। परंतु गाव पातळीवर सर्वात जास्त जोखीम घेऊन 24 तास अहोरात्र सर्वात पुढे राहून ग्रामसेवक ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी यशस्वी करण्याचं काम करत आहे। हे काम करत असताना आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये शहरातून ग्रामीण भागामध्ये जास्त नागरिक मजूर स्थलांतरित होत आहेत आणि या सर्वांची व्यवस्था ग्रामपंचायत पातळीवर होम क्वारंटाईन असेल, संस्थात्मक क्वारंटाईन असेल किंवा अनेक प्रकारच्या निर्जंतुकरणाचं काम असेल, स्वच्छतेची मोहीम असेल किंवा विलगीकरण कक्ष असतील, आरोग्य तपासणी असेल, होम क्वारंटाईनचे शिक्के मारण्याचं असेल, कोरोना समितीच्या बैठका असतील, हे असे एक ना एक अनेक प्रकारचे कामं एकट्या ग्रामसेवकांच्या जबाबदारीवर येऊन पडलेले आहेत आणि हे कामं करताना आज ग्रामसेवकांनी जीव धोक्यात घालून कुटुंबाची पर्वा न करता आजपर्यंत अतिशय तत्परतेनं काम केलेलं आहे। परंतु आजच्या प्राप्त परिस्थितीमध्ये ग्रामसेवकांची फार मोठी दमछाका झालेली दिसून येत आहे, त्याचं शारीरिक मानसिक संतुलन बिघडत चाललेलं आहे आणि ही वस्तुस्थिती आहे। याचा महाराष्ट्र सरकारने, जिल्हा परिषदाने, जिल्हाधिकारी महोदयाने साकल्याने विचार करावा। ग्रामीण भागामध्ये जे काही समांतर सर्व राज्य सरकारी कर्मचारी असतील, जिल्हा परिषदेचे कर्मचारी असतील, अन्य प्रवर्गाचे कर्मचारी अधिकारी असतील, यांना समान कामाचं वाटप होणं अतिशय गरजेचं आहे। ग्रामसेवकांना मुख्यालय कामकाज करताना इतर बाबीच्या ज्या ड्युट्या दिल्या जातात त्या तात्काळ रद्द होणं गरजेचं आहे। ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती डबघाईस आलेली आहे, वसुली यंत्रणा ठप्प आहे। अशा प्राप्त परिस्थितीमध्ये पाणीपुरवठा, वीज बिलं, कर्मचारी पगार यासाठीसुद्धा स्वतंत्र निधीची तरतूद करणं अतिशय गरजेची बाब झालेली आहे आणि याचा साकल्याने विचार करावा। ग्रामसेवक असा स्वच्छ वातावरणामध्ये काम करेल अशा प्रकारचे त्याला यंत्रणा उभी करावी, त्यांना आरोग्य किट्स निर्माण करून द्याव्यात। आरोग्य विमा जो लागू केला आहे तो अद्याप पावेतो लागू झालेला नाही, अशा ह्या बाबीचं सरकारने गंभीरपणे दखल घ्यावी, अन्यथा ग्रामसेवकांची यंत्रणा महाराष्ट्रामध्ये कोलमडून पडल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य सरकार म्हणा, जिल्हा परिषदा म्हणा यांच्यावर राहील। अतिरिक्त कामाच्या प्रचंड ताणाने ग्रामसेवक ओझ्याखाली दबलेला आहे, तो दबत चाललेला आहे, त्याच्या कामाचा सरकारने गंभीरपणे विचार करावा आणि सर्वसमावेशक सर्वांना सामावून घेता येईल अशा प्रकारची स्वतंत्र यंत्रणा या कोरोना उपाययोजनेसाठी निर्माण होणं ही अतिशय काळाची गरज नव्हे तर ही नित्याची बाब झालेली आहे, याचा गंभीरपणे विचार व्हावा अशा प्रकारची भावना राज्यातील 22,000 ग्रामसेवकामध्ये निर्माण झालेली आहे, निर्माण होत आहे। अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक ठिकाणी ग्रामसेवकांनासुद्धा कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट्स येत आहेत, हे सुद्धा दुर्लक्षून चालणार नाही। आमच्या या मागण्यांचा सरकारने गंभीरपणे विचार करावा अशी आर्थ मागणी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीनं माननीय मंत्री महोदय, मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही करत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र।